या
मदत घेऊ शकतो। त्यानंतर या रॉमचे तीन प्रकार पडतात, त्यामध्ये पहिला आहे प्रॉम, दुसरा आहे ईप्रॉम आणि तिसरा आहे ईईप्रॉम। आता पहिले बघू आपण प्रॉम, याचा लॉन्ग फॉर्म आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी। तरी यामध्ये आपण माहिती साठवून ठेवू शकतो, एकदाच माहिती आपण साठवून ठेवू शकतो, कुठलेही प्रोग्राम असेल, कुठलाही डाटा असेल, कुठली इन्फॉर्मेशन असेल ती आपण एकदाच आपण ती साठवून ठेवू शकतो, ती आपण मिटवू शकत नाही। त्यानंतर हे दुसरे आहे ईप्रॉम, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असा याचा लॉन्ग फॉर्म आहे। आणि ईप्रॉमचं वैशिष्ट्य असं असते की जी माहिती आपण साठवून ठेवलेली असते ती माहिती जर आपल्याला इरेज करायची असेल तर जांभळ्या कलरच्या किंवा बैगणी अशा सूर्यप्रकाशाच्या प्रकाशामध्ये मिनिमम 45 सेकंद त्या प्रकाशामध्ये ती माहिती ठेवल्यानंतर ती ऑटोमॅटिक डिलीट होते, म्हणजे नष्ट होत असते। अल्ट्रा व्हायलेट रेचा वापर करून ती माहिती आपण म्हणजे ती माहिती नष्ट होत असते। त्यानंतर हे ईईप्रॉम, आता याचा लॉन्ग फॉर्म आहे इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असा याचा लॉन्ग फॉर्म आहे। तर हा जो आहे हा विद्युतीय जे प्रवाह असतात त्याच्या सहाय्याने आपण या डिव्हाइसमध्ये म्हणा किंवा या रॉमचे जे मेमरी स्टोरेज डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये विद्युतीय प्रवाहाच्या सहाय्यानेच आपण ती तो डाटा किंवा साठवलेला जो डाटा असतो तो आपण नष्ट करू शकतो। अशा प्रकारे प्रॉम ईप्रॉम आणि ईईप्रॉम असे वेगवेगळे रॉमचे प्रकार आहे। आणि हे सर्व जे भाग आहे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी प्रायमरी मेमरीचे हे जे वेगवेगळे प्रकार आहे, प्रायमरी मेमरीचे बघा रॅम आणि रॉम असे दोन प्रकार पडतात। रॅम ला व्हॉलेटाईल मेमरी सुद्धा म्हणतात। रॉमचं वैशिष्ट्य असते आपण कुठलीही माहिती एकदाच म्हणजे आपण ती माहिती फक्त वाचू शकतो, साठवू शकतो, त्यामध्ये कुठलेही बदल करू शकत नाही। रँडम ऍक्सेस मेमरीला व्हॉलेटाईल मेमरी म्हणतात, की जो पूर्वघटना खंडित झाल्यानंतर ती माहिती नष्ट होते। रॅमचे दोन प्रकार आहेत स्टॅटिक रॅम डायनॅमिक रॅम।